मंडळी, आरे वसाहत मुंबईला शेजार लाभलेला एक हिरवागार परिसर. एका अर्थानं हा परिसर म्हणजे मुंबईची जणू ऑक्सिजन बँक. खरं तर अनेक प्रकल्पांनी मूळ आरे परिसराचा एक मोठा भाग आधीच गळून टाकला आहे. त्यामुळे आरेतील जंगल वाचवण्यासाठी अनेकदा आंदोलनही झाली आहेत. पण आता आरेतील मोठा भाग एक ग्रीन झोन म्हणून निश्चित करण्यात आला आहे आणि त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाहूयात खास रिपोर्ट. आरेदूर वसाहतीतील 132 हेक्टरचं क्षेत्र नगरविकास खात्यानं ग्रीन झोन म्हणून घोषित केलं. त्यामुळे मुंबईचं फुफ्फुस समजल्या जाणाऱ्या आरेतील जंगलाला आता कायदेशीर संरक्षण प्राप्त झालं. मेट्रो कारशेडच्या वादावेळी आरेचं जंगल वाचवण्यासाठी पर्यावरण प्रेमी रस्त्यावर उतरले होते. वर्ष होतं 2019. ठाकरेंच्या शिवसेनेनं देखील यात उडी घेतली होती. त्यावेळी भाजप शिवसेना सामना चांगलाच रंगला होता. राज्य सरकारकडनं आरे दूध वसाहतीतील 132 हेक्टर म्हणजे जवळपास 326 एकरची जागा ही ग्रीन झोन म्हणून घोषित केलेली आहे. तशा प्रकारचं नोटिफिकेशन मागच्या आठवड्यामध्ये काढण्यात आलेलं होतं. मी सध्याला ज्या जागी उभा आहे तीच ही जवळपास जागा आहे जी आपण सध्याला बघतो आहे, जी ग्रीन झोन म्हणून डिक्लेअर करण्यात आलेली आहे. आपण मोठ्या प्रमाणात या सगळ्या भागांमध्ये ग्रीनरी बघू शकतो, हिरवळ बघू शकतो आणि त्याचमुळं कुठंतरी मुंबईकरांना देखील हा मोठा दिलासा म्हणावा लागणार आहे. आरेतील जवळपास 1100 एकर जागेला आता संरक्षण प्राप्त झालं. मवियाच्या काळात 700 एकर आणि महायुती सरकारकडून 326 एकर जागा संरक्षित करण्यात आली. त्यामुळे या परिसरात कुठलंही बांधकाम करता येणार नाही. जरा ग्रीन झोन काढायचा असेल तर त्यासाठी केंद्रीय वन आणि पर्यावरण खात्याची परवानगी लागणार आहे. 2016 साली राज्यानं केंद्राला संजय गांधी नॅशनल पार्कच्या आजूबाजूची 165 हेक्टरची जागा इको सेन्सिटिव्ह झोनमधून वगळण्यास सांगितलं होतं. यातील 33 हेक्टरवर मेट्रो 3 कारशेड उभं असलेलं पाहायला मिळतंय. उर्वरित 132 हेक्टर जागा आता ग्रीन झोन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली. ग्रीन झोन अच्छा है आरे के लिए क्योंकि वो इट इज एन एडिशनल लेवल ऑफ प्रोटेक्शन फॉर आरे. पहले गवर्नमेंट का इरादा था कि उसको NDZ में करने का, लेकिन NDZ जो नो डेवलपमेंट जोन होता है उसका कुछ फ़ायदा नहीं है क्योंकि NDZ में कुछ भी डेवलप हो सकता है मुंबई में. तो जो ग्रीन जोन का जो क्लासिफिकेशन दिया है वो अच्छा है. जंगल किंवा जंगलासारखं दिसणारा एक नैसर्गिक एक जागा, नॅचरल एरियासारखा, म्हणजे तो प्रोटेक्टेड आहे इकॉलॉजिकली इम्पॉर्टंट म्हणा पर्यावरणाच्या दृष्टीने. त्या क्षेत्रामध्ये आता सध्या तरी भरपूर अतिक्रमणाचा प्रयत्न चालला आहे, अवैध भराव चालला आहे आणि आरे प्रशासनाला तेवढं कॅपॅसिटी नाही आहे ते थांबवायचं. आता ग्रीन झोन केल्यानंतर ते जबाबदारी यांची म्युन्सिपल कॉर्पोरेशनवर येणार त्याचं राखण करण्यासाठी. म्हणून एक चांगलं एक स्टेप पाऊल उचललेलं आहे सरकारने आणि याचं स्वागत करतो आम्ही. आरे दूध वसाहत निर्माण झाली तेव्हा जवळपास 3200 एकर जागा होती. मात्र यातील अनेक जागा सरकारी कार्यालय तसंच इतर गोष्टींकरता देण्यात आली, ज्यात मेट्रो कारशेड, फिल्म सिटी, फोर्स वन, महानंद डेअरी आणि राज्य मत्स्यपालन संस्थांचा समावेश आहे. त्यामुळे ही जागा कमी होत आता 1100 एकरवर आली. पण आता संपूर्ण आरे परिसर ग्रीन झोन खाली आला आणि त्याचा फायदा मुंबईकरांना नक्कीच होणार आहे. अभिषेक मुठाळ, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.